मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी ताप आलेला असेल तर कितीही ताप आलेला असेल तरी देखील 100% यापासून लगेच सुटका करता यावी असा रामबाण आणि घरगुती उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने कितीही भयंकर ताप आलेला असेल तरी देखील लगेचच यापासून फायदा जाणवतो. आणि बऱ्याच वेळेस डायबिटीज किंवा बीपीच्या लोकांना जर हा त्रास झाला तर त्यांना कुठल्याही गोळ्या देता येत नाही, कारण कुठल्याही गोळ्या जर त्यांना आपण दिल्या तर याचा काही साईड इफेक्ट होऊन त्यांना याचा त्रास वाढू शकतो. तर अशा डायबिटीज किंवा बीपीच्या लोकांना देखील यापासून पूर्णपणे फायदा होणार आहे असा नॅचरल आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण. परंतु लसूण घेताना याप्रमाणे गावठी लसूणचा वापर करा. तर बऱ्याच वेळेस आपल्याला गावठी लसूण कसा असतो हेच लक्षात येत नाही. तर गावठी लसूण हा जास्त कसदार असतो, याची चव देखील जास्त तिखट असते व ही लसूण पाकळी जर आपण सोलली तर याचा सुगंध देखील दरवळतो. तसाच याचा रंग देखील थोडा गुलाबी पर्पलसारखा असतो. तर याप्रमाणे कसदार असा लसूण घ्यायचा आहे व याप्रमाणे 10-12 पाकळ्या सोलून घ्या. आणि सोलून घेतलेल्या पाकळ्या थोड्याशा कुटून घ्यायच्या आहे. आणि लसूण हा अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीव्हायरल या गुणांनी युक्त असून विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन बी, सेलेनियम, मॅग्नेज, कॅल्शियम अशी बरीच पोषक तत्वे आढळतात जी आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त ठरतात. एक छोटेसे पात्र घ्या, यामध्ये साधारण 2-3 चमचे भरून राईचे म्हणजेच मोहरीचे तेल टाका. आणि कुटून घेतलेला जो लसूण आहे हा यामध्ये टाकून द्यायचा आहे. संपूर्ण लसूण यामध्ये टाकून द्या आणि मंद आचेवर हे छान उकळवून घ्यायचे आहे. म्हणजे या लसूणचा अर्क या तेलामध्ये छान उतरतो. आणि वेळे अवेळी जर तुम्हाला ताप आलेला असेल व तुमच्याकडे राईचे मोहरीचे तेल नसेल व गावठी लसूणही नसेल तर अशा वेळेस जे तेल तुमच्याकडे आहे, खोबऱ्याचे तेल, तिळाचे तेल किंवा बदामाचे तेल, हे कुठलेही तेल घेऊन यामध्ये 10-12 तुळशीची पाने टाका व याप्रमाणे गरम करून घ्या. हे बघा, हे छान तयार झाले आहे. लगेचच गॅस बंद करून तर याप्रमाणे तयार झालेले तेल एका बॉटलमध्ये भरून ठेवा. हे तुम्ही गाळून घेतले तरी देखील चालेल किंवा असे राहू दिले तरी देखील चालेल. याप्रमाणे जर तुमच्याकडे काशाची वाटी असेल तर याचा वापर करा, नसेल तांब्याच्या किंवा चांदीच्या वाटीचा देखील वापर करू शकतात. तर ही याप्रमाणे या तेलामध्ये डीप करून घ्यायची आहे व या वाटीने 10-15 मिनिटे तळपायांना मसाज करायचे आहे. तसेच तळपायांना, तळहातांना याच ऑइलने व याच वाटीने मसाज करा. असे फक्त तुम्ही एक वेळ जरी केले तरी देखील लगेचच ताप उतरण्यास मदत होते. जर जास्त ताप असेल तर हाच उपाय दिवसभरातून 3 वेळेस करा. 100% कितीही भयंकर ताप असेल तरी देखील निघून जाण्यास यामुळे मदत होणारच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.